नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिसचं नोटिफिकेशन तुम्ही बघितलंच असेल एकूण पूर्ण संपूर्ण भारतभर चाळीस हजारपेक्षा जास्त जागा आहेत तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती रिक्त जागा आहेत तर एक दोन हजार पाचशे आठ जागा या रिक्त आहेत वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही कुठल्या तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किती जागा रिक्त आहेत कॅटेगरीनुसार हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगोदर पहा आणि त्यानंतरच फॉर्म भरा तसेच विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना काय चुका करायच्या नाही आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्कलनुसार पोस्ट या बघितल्या असतील परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये किंवा ॲक्च्युअल तुमच्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहेत त्या जागा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाहायला कुठेही मिळणार नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की ज्या त्या जागा तुम्ही कशा पद्धतीने बघायचा आहे आणि ते बघितल्यानंतरच तुम्ही अप्लाय करायचं नाही तर मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो जी मेमध्ये भरती झाली होती पोस्ट ऑफिसमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की जे जे दिसतं तिथं अप्लाय करून टाकलं होतं जे लागेल ते लागेल अशा पद्धतीने परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जर जॉब मिळवायचा तर तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस असलं पाहिजे तर तुमच्यासाठी ते सोयीस्कर असेल ठीक आहे तर कशा पद्धतीने अप्लाय करायचं सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर जेन्युअन माहिती स्पर्धा परीक्षांबाबत मिळत असते तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सर्कल दाखवत असतील तर यामधून तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे जसं तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करणार तुमच्या समोर एक नवीन विंडोमध्ये ओपन होईल तर बघा महाराष्ट्र सर्कलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इथे डिव्हिजन्स दाखवलेले आहेत त्यामध्ये बघा अहमदनगर जळगाव नाशिक अशा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात किंवा तुमच्या जवळचं जे डिव्हिजन आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने करणार तर बघा इथे खाली तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन असा एक इथे ऑप्शन दिलेलं आहे तर तिथे तुम्हाला ड्रॉप डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे इथे बघा डिव्हिजन दाखवत आहे तर इथून तुम्ही बघा सिलेक्ट करायचा आता सुरुवात आधी मी तुम्हाला इथे अहमदनगर आहेत अहमदनगरमध्ये दाखवतो तर बघा इथे व्ह्यू पोस्टवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्ह्यू पोस्टवर क्लिक करणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा टेबल तुमच्यासमोर ओपन झालेला आहे तर याच्यामध्ये बघा डिस्ट्रिक्ट दाखवलेला आहे अहमदनगर डिव्हिजन त्याच्यानंतर ऑफिस नाही म्हणजे जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसचं इथे नाव दाखवलेलं आहे त्यानंतर बघा इथे पोस्ट डेजिग्नेशन त्यानंतर कम्युनिटी त्यानंतर मिनिमम टीआरसी आहे म्हणजे तुमची सॅलरी आणि नंबर ऑफ पोस्ट म्हणजे इथं कुठली पोस्ट डेजिग्नेशन म्हणजे कुठलं पोस्ट आहे जी पी एबीपीएम आहे की बी पी एम आहे हे दाखवलेलं आहे आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी रिझर्व जी कॅटेगरी आहे किंवा ओपन साठी आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर तुमची इथे सॅलरी आहे आणि त्यानंतर किती जागा आहे ते दाखवलेला आहे तर बघा इथे आस्तागाव बिओ जी डी एस ए बी पी एम ओबीसी इथे दहा हजार रुपये सॅलरी दाखवलेली आहे आणि एक जागा आहे लँग्वेज मराठी इथे पिनकोड देखील दिलेला दे आहे पोस्ट ऑफिसचा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर बघा इथे मोहा बिओ आहे त्यानंतर नाना जेसो आहे त्यानंतर पारनेर आहे पाथर्डी आहे पिंपळनेर आहे तर अशा प्रकारे आणखी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनसाठी दाखवतो तर बघा नाशिकसाठी आपण बघूयात तर नाशिक मी इथे सिलेक्ट केलं आणि व्ह्यू पोस्टवर क्लिक केलं तर बघा ना नाशिक सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे पोस्ट ऑफिसचे नाव आलेले आहेत तर यामध्ये बघा खंड ब्यू आहे त्यामध्ये जीडीएस बी पी एम ओबीसी कॅटेगरीसाठी बारा हजार रुपये पगार एक जागा आहे तर इकडचे विद्यार्थी मित्रांनो दाखवलेला आहे बघा यात नंबर ऑफ पोस्ट आहे म्हणजे किती जागा आहेत ते दाखवलेलं आहे प्रत्येक पोस्ट ऑफिससाठी मॅक्सिमम विद्यार्थी मित्रांनो एका पोस्ट ऑफिससाठी एक बीपीएम असतो आणि एक एबीपीएम असतो तर म्हणजे एक ब्रांच पोस्ट मास्टर असतो आणि एक असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असतो एका पोस्ट ऑफिससाठी आणि विद्यार्थी मित्रांनो नाशिकचे जे विद्यार्थी आहेत तर तुमचं पोस्ट ऑफिस जर याच्यामध्ये दाखवत नसतील तर तुम्ही आणखी जे मालेगाव डिव्हिजन आहे तर मालेगाव डिव्हिजनमध्ये तुम्ही चेक करू शकता तर मालेगाव डिव्हिजनमध्ये तुम्हाला तुमचे बाकीचे पोस्ट ऑफिस इथे दाखवतील तर ते तुम्ही चेक करून फॉर्म हा भरायचा आहे तर बघा मालेगाव डिव्हिजनमध्ये बाकीच्या पोस्ट ऑफिस दाखवत आहेत तर त्यामध्ये एवढी सारी गावं यामध्ये येतात आणि अहमदनगर पोस्ट ऑफिसचा आणखी एक डिव्हिजन कुठे येतं तर श्रीरामपूर डिव्हिजन एक अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर डिव्हिजन एक येतं तर त्यामध्ये दे देखील तुम्ही बाकीचे तुमचे पोस्ट ऑफिस चेक करू शकतात आणि मुंबईचे पण बघा मुंबईचे पण चार डिव्हिजन आहे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ त्या डिव्हिजन आहे त्यानंतर पुण्याच्या देखील डिव्हिजन वेगवेगळ्या आहेत तर त्या तुम्ही चेक करू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही किती जागा आहे तुमच्या पोस्ट ऑफिससाठी चेक करू शकतात किंवा तुमच्या पोस्ट ऑफिससाठी बीपीएमसाठी जागा आहे की ए बीपीएमसाठी जागा आहे ते देखील चेक तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात त्यानंतर आता तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर दोन इथे स्टेप आहेत एक रजिस्ट्रेशन आणि अप्लाय ऑनलाईन तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवाती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी बघा इथे कैंडिडेट्स कॉर्नर त्यावर क्लिक करायचं आहे स्टेज वन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर बघा व्हॅलिडिटीवर डिटेल्स तर इथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स या टाकायच्या आहेत तर इथे बघा मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हॅलिडेट करायचा आहे दोन्ही याच्या ओटीपी तर ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं नाव इथं पूर्ण टाकायचं आहे तुमच्या दहावीच्या बोर्डच्या सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि सर्कल जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्यवस्थित तिथे महाराष्ट्रात निवडायचं आहे दुसरीकडे टाकलं तर तुमचा अर्ज फेल जाईल त्याला विद्यार्थी मित्रांनो रिजेक्ट होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एवढं माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन झालेली आहे आपली आता दुसरी स्टेज त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी जर तुम्हाला अपंगत्व असेल तर येस म्हणायचं आहे नाही तर नाही म्हणायचं आहे मग तुम्हाला डिसेबिलिटीचे टाईप वगैरे ते सर्व काही गोष्टी द्याव्या लागतील त्यानंतर इथे सेकंडरी स्कूलमध्ये तुम्ही कुठली भाषा शिकला ते टाकायचं आहे मराठी हिंदी जे जे काय असेल मराठी विद्यार्थी मित्रांनो टाकायचं आहे महाराष्ट्रासाठी कंपल्सरी आहे त्यानंतर वेदर एम्प्लॉईड जर तुम्ही कर्मचारी असाल कुठे काम करत असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर फॉर्म तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स एकदा पुन्हा चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सबमिट म्हणायचं आहे त्या त्यानंतर इथे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तिथे पुढे कंटिन्यू टू अप्लाय यावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर बघा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे सर्कल निवडायचं आहे महाराष्ट्राचे इथे सिलेक्ट करायचं आहे बघा असं अशा पद्धतीने चुकवायचं नाही आहे महाराष्ट्र इथे सिलेक्ट केलं त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे काही कारणाने विद्यार्थी मित्रांनो जर लॉग आऊट झालं तुमचं जर पुढे प्रोसेस नाही झालं तर टेन्शन नाही घ्यायचं आहे स्टेज टूमध्ये यायचं आहे आपल्या या बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा तुम्ही त्या जिथे आहात तिथेच येणार त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला सर्कल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला एक ओ टी पी येईल त्यानंतर बघा तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल आता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचं आहे यामध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि क्वालिफिकेशन हे टाकायचं आहे त्यानंतर हे जे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला इथे तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रिझल्ट टाईप रिझल्ट टाईप सिलेक्ट करायचा आहे मार्क्स आणि त्यानंतर इथे मार्क्स हे तुमचे टाकायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथे मध्ये बघा तुम्हाला प्रत्येक विषयाचे मार्क्स तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे कारण की सिस्टम याच्यावरच विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट आहे निघणार आहे आणि ती ऑटोमॅटिक असणार आहे सिस्टम जनरेटेड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स हे व्यवस्थित टाकायचे आहेत ठीक आहे त्यानंतर सेव्हन कंटिन्यूवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे कुठल्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये चेक करायचं चे की जागा आहे का आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमचा जो पत्ता आहे तर त्याच्या आसपास विद्यार्थी मित्रांनो जे पोस्ट ऑफिस आहे तर तिथेच तुम्ही अप्लाय हे करायचे आहेत ठीक आहे तर इथे बघा मित्रांनो डिव्हिजन तुम्हाला कुठल्याही एका डिव्हिजनमध्ये अप्लाय करता येणार आहे तर डिव्हिजन बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे डिव्हिजननुसार तुमच्या पोस्ट ऑफिसनुसार किती जागा आहे तुमच्या कॅटेगरीनुसार ते सर्व काही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आणि त्यानंतरच डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट इथे करायचे आहे आता डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर बघा जेवढ्या पण पोस्ट ऑफिसमध्ये जागा असतील ते तुमच्या समोर येईल तरी ते तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे की कुठल्या पोस्ट ऑफिससाठी तुमचा रेफरन्स एक राहील दोन तीन असे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकूण एक रेफरन्स तुम्ही देऊ शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे पोस्ट रेफरन्समध्ये तुम्हाला नंबर टाकायचा आहे एक आठ ते दहा रेफरन्स तुम्ही देऊ शकतात तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे तुमच्या जवळची जी पोस्ट ऑफिस असेल त्याला एक नंबर द्या आणि सर्वात जास्त लांब असेल तुमच्यापासून त्याला दहा नंबर द्या म्हणजे त्या त्या आठ ते दहा पोस्ट ऑफिसमधून कुठलं तरी तुम्हाला मिळेल ठीक आहे कुठेतरी तुमचा त्यामधून नंबर लागेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे तर डिक्लेरेशनवर टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोशीडवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो रेफरन्स दिल्यानंतर आता आपली शेवटची स्टेप राहिली आहे ती म्हणजे पेमेंट करायचे तर कॅटेगरीमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टीमध्ये तर त्यांना फीज नाही आहे महिला उमेदवारांसाठी फीज नाही आहे तर बाकीच्या जे ओपन आणि ओबीसीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी फीज आहे तर इथून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुम्ही जर पेमेंट नाही केलं तर तुमचं ॲप्लिकेशन हे ग्राह्य धरलं जाणार नाही नंतर ते डिलीट होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे पेमेंट हे तुम्ही करायचं आहे तर मित्रांनो तुमचं जर पेमेंट फेल झालं तर टेन्शन घ्यायचं नाही आहे परत इथे तुम्ही फी पेमेंटवर जाऊन इथे तुम्ही चेक फी स्टेटसवर क्लिक करू शकतात हे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तर पेमेंट स्टेटसवर जाऊन तुम्ही इथे पेमेंट पुन्हा तुमचं करू शकतात जर तुमचे पैसे डिडक्शन डिडक्ट झाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पेमेंट करू नका परंतु जर ट्रान्झॅक्शन पुढे झाले नसेल तुमचे पैसे कट झाले नसतील डेबिट झाले नसतील तर इथे पेमेंट तुम्हाला पुन्हा करावं लागेल तर मित्रांनो पेमेंट करताना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो तर तुम्ही शक्यतो डेबिट कार्डनेच पेमेंट करायचं किंवा विद्यार्थी मित्रांनो क्यू आर कोड वापरून तुम्ही पेमेंट करू शकता तर या दोन पद्धतीने जे किंवा पेमेंट केलं तर ते जास्तीत जास्त सक्सेस होत म्हणजे फेल्युअर पेमेंट फेल होण्याचे चान्सेस फार कमी असतात ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ओ टी पीसाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कधी कधी ओटीप उशीर येतो त्यामुळे या गोष्टी तुम्ही सर्व काही लक्षात ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म हा भरू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याच्या आधी रेफरन्स देण्याच्या आधी ह्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किती जागा रिक्त आहेत कुठल्या एबीपीएमचा एकबीपीएमचा विद्यार्थी मित्रांनो अगोदर चेक करून घ्यायचे आणि त्यानंतरच फॉर्म हे भरायचे अगोदर त्याचे रेफरन्स हे तुम्ही ठरून घ्या आणि नुसतं भरायचं म्हणून भरू नका विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरा लागलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचीच नोकरी इथे फिक्स होईल ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काहीही अडचण येत असेल कुठली अडचण तुम्हाला एवढ्या खाली खाली कमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो टाका त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही आहे तुमच्या मित्रांना देखील मदत होऊ शकते आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो याचे जे काही अपडेट्स येतील इथून पुढे याची मेरिट लिस्ट लागेल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या आपल्या चॅनलला मिळत जातील तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्यायचे तिथे देखील अपडेट्स तुम्हाला हे मिळत राहतील तर चला विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबक्राईब केला असेल तर धन्यवाद चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये